आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दतवाड जिल्हा परिषदेतील विकास कामे खेचून आणण्यासाठी पोटनिवडणुकीत इच्छुक मधुकर पाटील. दतवाड जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी बंडा माने यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागल्याने ही निवडणूक लढवण्यास मी इच्छुक असल्याचं सैनिक टाकळी येथील मधुकर पाटील यांनी सांगितलं. त्यानंतर शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी सांगितल्या पद्धतीनं 80% समाजकारण आणि जमलं तर 20% राजकारण या माध्यमातून सतत गेले 35-1 वर्ष झालं. मी शिवसेनेचा उपशाखाप्रमुख पासून उपजिल्हाप्रमुखपर्यंत काम करत असताना प्रत्येक मतदारसंघातील दतवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावापर्यंतची आमची किंबहुना त्या त्या परिसरातील ज्या ज्या अडीअडचणी असतील, आंदोलनं असतील किंवा त्या गावातल्या काही समस्या असतील, त्याचबरोबर विकास कामं असतील, पुराच्या माध्यमातून असेल किंबहुना आणि काही गोष्टी असतील, त्या सगळ्याच शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वच पदाधिकारी त्या मतदारसंघात कार्यरत असल्यामुळं शिवसेना एक पक्ष तळागाळातल्या जनतेपर्यंत रुजणारा किंवा रुजलेला पक्ष आहे. त्यामुळं खरोखरच शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघात कामं पण चांगली झाल्यात आणि माझा सततचा संपर्क असल्यामुळं ही निवडणूक खरोखरच शिवसेनेच्या दृष्टिकोनातनं आणि मागच्याच वेळेला आमची जी शिवसेनेची उमेदवार होते ते अगदी थोडक्याच मतानं म्हणजे 500 मतानं पराभूत झालेत. ती जी उणीव जर समजा मला शिवसेनेच्या माध्यमातून तिकीट मिळालं तर किंवा एखाद्या शिवसैनिकाला तिकीट मिळालं तर ती उणीव भरून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. तर दतवाड जिल्हा परिषदची पोटनिवडणूक लागलेली आहे. शिवसेना पक्षामार्फत मी इच्छुक आहे पण बरीच मंडळी शिवसेनेकडं उमेदवारीसाठी अर्ज केलेले आहेत. पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्याशिवाय आमच्या इथले संपर्क प्रमुख आणि माझे आमदार उल्हासदादा पाटील जिल्हा प्रमुख यांच्या सगळ्यांच्या बैठकी अंतिम मी तर इच्छुक आहेच पण आणि माझ्यापेक्षा जर दुसरं कोण किंवा एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यायची असेल तर शिवसेना पक्ष त्या पद्धतीने विचार करेल. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून इजाज खान पठाण.